ब्लॅक डायमंड हा माझा घोडा आहे. आता बघाच हे कोण आहे रे तिकडे. जाऊ दे ऐका. हे बघा मी काय म्हणते, आता आपण रेसकोर्स वर आलो की नाही. जा तुम्ही माझ्यासाठी फ्रँकी घेऊन ये. जा हा चल चल चल. ही बघ, हे ही बघ, ही फ्रँकी आली बघ. पण याच्यात पनीर कुठे आहे? ओ माय गॉड, हा जॉकी आहे. हाय मॅम. हाय जॉकी. कोण आहे हा जॉकी? अरे मग बाकी कुठे आहे? जॉकी बोला काकी. जॉकी काकी, जॉकी काकी, एक जॉकी एक काकी, एक जॉकी काकी काकी रे, अनलेस तू नऊ माझ्या नाकी. एक जॉकी एक काकी, एक जॉकी काकी काकी रे, अनलेस तू नऊ माझ्या नागे. जरा गप्पा बसा, गप्पा बसा इकडे. हे बघ जॉकी, तो आपला जवळ ब्लॅक डायमंड आहे की नाही, तो कोणती कोणती स्पर्धा जिंकलाय? दौडा 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 घोडा दुम दबाके दौडा, या स्पर्धेत पहिला आलाय तो. पहिला आलाय पहिला. कुठली स्पर्धा होती ती? लंगड्या घोड्यांची. लंगडा घोडा पैसे लावणार तू? आयुष्यभर तुमच्यावर नाही लावले. तुम्ही जरा थांबाओ. हे बघ तो ब्लॅक डायमंड जिंकेल ना? जिंकणार. आणि नाही जिंकला तर मी त्याला गोळ्या घालेन. आणि नंतर मी तुला गोळ्या घालीन. तुम्ही जरा गप्पा बसाओ. हे बघ, हे अरे मी ना असे 1,00,000 रुपये लावले त्या डायमंड वर. लावा, माझ्या बापाच काय जाणार आहे. अरे असं काय, 1,00,000 रुपये तो जिंकेल ना? नक्की जिंकेल ना. हो, ब्लॅक डायमंड सर्वांचा फेवरेट आहे. जिंकणार म्हणजे जिंकणारच. 12 भाव चाललाय. ही म्हणजे माझ्या 1,00,000 करणार. अज्ञान पाजळायलाच हवं का? अरे 1,00,000 म्हणजे ते 12,000 असतात ना, ते आपल्याला नंतर एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे आपण घोड्यावर 1,00,000 रुपये लावले आणि जर तो जिंकला ना, तर आपल्याला 1,12,000 मिळणार. बर मी काय म्हणते, म्हणजे तो असा घोडा धावत असेल आणि समजा त्याच्या पुढे एक घोडी आली, तर मग त्या घोडीला बघून तो घोडा हरणार नाही ना? असा कसा हरेल? असा हरलाय एक घोडा, असा हरलाय. बायको असं बोलू नको. काय झालं माहितीये का, आमच्याकडे ना सत्यनारायणाची पूजा होती, तेव्हा एक घोडा चमचा गोटी घेऊन असा व्यवस्थित चालला होता पुढे 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 पुढे, आणि तेवढ्यात एक सावंतीण नावाची घोडी इकडून तिकडे गेली. हा घोडा इकडे गेला, चमचा इकडे, गोटी तिकडे. अग आंबाडा किती छान होता, तिकडे बघत बसलो गोटी सटकली. चमचा गोटी स्पर्धेतली ग बघा. म्हणून पुढची 3 वर्ष मी पनिशमेंट म्हणून दिवस रात्र प्रत्येक वेळेस प्रत्येक जेवणात आंबाड्याचीच भाजीच वाढली तुम्हाला.